तर मित्रांनो, आपल्याला जनावर असले म्हणजे आपल्याला कडवाकुट्टीची गरज असते. कडवाकुट्टी जर नसेल तर आपल्याला माहिती की खाण्यात किती जातं व जनावरच्या पोटात किती जातं, फेकण्यामध्ये किती जातं. या सगळ्या ज्या मशीन आहेत याच्या किमतीसह आपण आज व्हिडिओ बघणार आहोत. त्याच्यामध्ये भोंगडं जवळजवळ 2 टन एका तासाला काढणारी मशीनसुद्धा आहे, तर त्याच्यामध्ये लहान शेतकऱ्यासाठी 1 टन काढणारीसुद्धा मशीन आहे. त्यांची चांगली पद्धत म्हणजे ते घरपोच डिलिव्हरीसुद्धा देतात, त्यासाठी 1000 रुपये भरून ते घरपोच तुम्हाला मशीनसुद्धा आणून देतात. त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्या मशीनमध्ये ज्या ज्या वैशिष्ट्य आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर नवीन नवीन ज्या मशीनमध्ये बदल झालेले आहेत ते जे बदल आहेत ते बदल एक चांगली गोष्ट शेतकऱ्यांना सुरक्षितता द्यायचं काम करत आहेत. तर त्यांच्याकडून आपण या सर्व मशीनची माहिती घेणार आहोत आणि तेही किमतीसह घेणार आहोत. कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आपण विडरच्या किमती टाकलेल्या नव्हत्या. भाऊंचं असं म्हणणं होतं की आपण जर किमती टाकल्या तर भावांचा चढ उतार होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला नंतर काम करायला जड जातं. पण आज ते आपण किमतीसह, तुमच्या जास्त मागणी असल्यामुळे किमतीसह आपण व्हिडिओ टाकत आहोत. त्यांची आपण ओळख करून घेतो. राम राम. राम राम. आपल्या एकदा ओळख. नमस्कार मित्रांनो, मी पंढरीनाथ पाटील आणि आमचा आधार ॲग्रो इंडस्ट्रीज या नावाने आमची कंपनी आहे. मित्रांनो, आमची कंपनी रोहिलागड या ठिकाणी आहे. तिथं नवीन नवीन कंपनीचं डेव्हलपमेंट किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट तिथं आहे. त्याच्यानंतर कंपनीचं जे शोरूम आहे हे छत्रपती संभाजीनगरवरून बीड हायवेला जाताना 20 किलोमीटर अंतरावरती रजापूर या ठिकाणी आहे. आणि हे जे शॉप आहे इथं तुम्हाला जवळपास सर्व प्रकारच्या मशीन हे डिस्प्लेसाठी ठेवलेले आहे. तुम्हाला जे पाहिजे ते मशीन इथून तुम्ही स्वतः इथं येऊन परचेस करू शकता. आणि मित्रांनो, आज आपण खास चाराकुट्टी कडबाकुट्टीविषयी बोलणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला मशीन जर घ्यायचं असेल तर तुम्ही जो चारा तुमच्याकडे कटिंग करायचा तो चारा सोबत घेऊन या आणि इथून जागेवरून तो चारा काढून कशा पद्धतीने कटिंग करते फायनल तुम्ही डिसिजन इथं करू शकता. तर याच्यामध्ये आपण जसं तुम्ही चर्चेला सांगितलं की तुम्हाला 1-5 जनावर असतील तर वेगळी मशीन घ्या किंवा 25-50 जनावर असतील तर वेगळी मशीन घ्या. अगदी. तर आपण सुरुवात लहान मशीनपासून करू. बरं. नंतर आपण ही जी मशीन आहे ही ज्यांची जास्त चालणारी मशीन आहे, आतापर्यंत त्यांनी 1500 मशीन या विकलेल्या आहेत आणि आतापर्यंत 1 साधा शेतकरीसुद्धा त्यांना कंप्लेंट घेऊन आलेलं नाही की तुमच्या मशीनमध्ये ही खराबी अशी झालेली आहे. अगदी. त्याच्यामध्ये सुका चारा आणि ओला चारा दोन्हीही ते काढतात. तर त्यांची जी सुरुवात आहे आपण लहान मशीनमध्ये करू आणि किमतीसह करू. सर, या. त्याच्यामध्ये ही जी मशीन आहे ही त्यांची सगळ्यात छोटी मशीन म्हणता येईल. तर या मशीनची किंमत आणि वैशिष्ट्य काय? मित्रांनो, या मशीनबद्दल सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांकडे शेळ्या वगैरे काय आहे समजा किंवा कमी जनावर आहे की ज्यांना ऊस काढायचं नसेल त्यांच्यासाठी हे मशीन खूप उत्कृष्ट आहे आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि हे मशीन जे आहे याला कन्व्हेअर बेल्टमध्ये सगळ्या मशीन आपल्या आहे. कन्व्हेअर बेल्टमुळं तुमचा हात जाण्याचा किंवा इजा होणार नाही. स्वतः मशीन हा हे ऑटोमॅटिक ओढते, याच्यावरती चारा टॅकला घे, चारा ऑटोमॅटिकमध्ये खेचणार. शार्प कटर याला 4-4 ब्लेड प्रत्येकालाच? प्रत्येकाला 4+1 म्हणजे अशा 5 ब्लेड मशीनला आहे. बरोबर. ह्या मशीनला जी मोटर बसणारी ही मोटर कितीची राहणार? याला हायस्पीडमध्ये आहे मित्रांनो, हे सगळे हायस्पीडमध्ये म्हणजे 2880 RPMची याला मोटर सगळ्या सोबत येते. आणि 2880 RPM सहित मोटरसहित हे मशीन तुम्हाला 21,000 घरपोच डोर डिलिव्हरी केली जाते. आणि याची कॅपॅसिटी जर सांगायची ठरली तर हे 1 तासाला 1 टन चारा हे मशीन काढते. त्याच्यानंतर याच्यामध्ये हां हे छोटं मॉडेल, याच्यामध्ये तुम्ही 1440 RPMची मोटरसुद्धा याला चालते. फक्त त्याची कॅपॅसिटी थोडीशी कमी होते म्हणजे जे 1 टन काढते तिथं 1440 हे 500 किलो हे चारा काढू शकते. त्याच्यामध्ये आता दुसऱ्या नंबरची मशीन जी आहे ती तुमच्या समोर आहे, तर हिचं वैशिष्ट्य आणि हिचे रेट काय राहतील भाऊ? मित्रांनो, हे जे मशीन आहे हे चॅम्पियन हे मॉडेल आहे. आणि चॅम्पियन मॉडेलला हे जे गिअर सिस्टम दिलेलं आहे, गिअर असल्यामुळे याला तुम्हाला चाऱ्याची साईज तुकडा जो निघणार आहे चारा ते 1/2 इंच 1 इंच सेटिंग करता येते. त्याच्यानंतर हे कन्व्हेअर बेल्ट जे आहे हे हॉपर थोडंसं मोठं दिलेलं आहे. मोठं दिल्यामुळं तुम्हाला चारा लांबून याच्यावरती टेकता येतो. बरं, असं आहे. याच्यामध्ये ऊसासहित सगळं काढता येईल? ऊस असेल, बिन्नी गवत असेल किंवा तुम्हाला पळटी असेल आपली कपाशी आपण ज्याला म्हणतो, जे नंतर पालवी फुटते त्याला, कापूस संपल्यानंतर जी पालवी फुटते ती पालवी सुद्धा जनावरांना खाऊ घालण्यासाठी उपयोगाची असते. ते शेतकऱ्यांना जर करायची असेल तर त्याची कुट्टी सुद्धा तुम्ही याच्यातून करू शकता. याची किंमत काय पडेल? हे 24,000 तुम्हाला डोर डिलिव्हरी हे मशीन होम डिलिव्हरी 24,000 रुपयामध्ये. 24,000 या सगळ्या किमती कम्प्लीट मशीन, या सगळ्या किमती तुमच्या घर पोहोच पर्यंत आहेत. इथं आल्यानंतर काय किमती होते पण आपण त्यांना विचारणार.
आहोत. ही झाली दुसऱ्या नंबरची मशीन. हो बरोबर. हिचं वजन जे ते 49 किलोग्राम आहे हिचं. हो आणि त्यांची तिसऱ्या नंबरची आणि सगळ्यात जास्त चालणारी मशीन ही तुमच्या समोर आहे. तर हिचं काय वैशिष्ट्य आहे भाऊ ह्या मशीनची? हे मॉडेल जे आहे हे चॅम्पियन प्रो मॉडेल आहे. बरं. आणि याला जे कन्व्हेअर बेल्ट आहे हा मोठा आहे, म्हणजे याला लांबूनच आपल्याला चारा टाकता येतो. त्याच्यानंतर याचं हेवीमध्ये मशीन आहे. बरं. याचा सगळ्यात म्हणजे वजन याचं जास्त आहे. जवळपास याचं वजन 80 किलोचं हे मशीन आहे. 80 किलो? 80 किलो. म्हणजे याचा फरक असा आहे, हे दिसायला जरी छोटं असलं तरी याचं जी पत्र्याची साईज वगैरे आहे ही पत्रा पूर्ण 3 mm मध्ये आहे. जे आपण पहिल्या ज्या मोठ्याल्या मशीन बघत होतो अवजड मशीन, अवजड मशीन, त्या अवजड मशीनला 1 mm चा पत्रा असतो. आणि याला जो पत्रा वापरला हा 3 mm मध्ये. 3 mm मध्ये असल्यामुळं याला गंजण्याचे सडण्याचे चान्सेस खूप कमी कमी आहे, म्हणजे याची लाईफ जास्त टिकते. त्याच्यानंतर याला जी ब्लेड आहे, ब्लेड आहे कार्बन ब्लेड आहे. कार्बन ब्लेड मुळे याला तुम्हाला नेहमी नेहमी धारण्याची गरज. बघू आपण ह्या ज्या ब्लेड हे कार्बाईडच्या ब्लेड आहे. तर ह्या 4 आणि ही 1/5. हो. तर याच्यामध्ये तुम्हाला असा अनुभव आहे का आतापर्यंत की तुम्ही आतापर्यंत 1500 मशीन विकल्या म्हणताय, तर आतापर्यंत या सगळ्या पार्टमधून सगळ्यात जास्त खराब होणारा किंवा तुमच्यापर्यंत आलेला पार्ट एखादा काही नाही? याच्यामध्ये खराब होणारा असा कोणताच पार्ट नाही. याच्यामध्ये खराब होणारं फक्त काय राहत आहे, तुमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम जर आला तर मोटर जळू शकते. बरं. मोटरचाच याच्यामध्ये मेंटेनन्स आहे, बाकी दुसरा कुठलाही प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही. आतापर्यंत याला खराब होण्यासारखं कुठलाही पार्ट नाही. याच्यात फक्त काय आहे, मोटर जळते, लाईटचा प्रॉब्लेम जर झाला तरच मोटर जळते. बरोबर. आणि मोटर 1000-1200 रुपयात आपल्याला लोकलला कुठेही भरले जाते. बरोबर. म्हणजे असं त्याचं काही असं एवढा काही मोठा इश्यू नाही. आणि जर समजा ब्लेड कटली तर? ब्लेड जर तुटली तर माझ्याकडे एक तुकडा घेऊन या. तुकडा आणल्यानंतर तुम्हाला पीस टू पीस नवी ब्लेड मी तुम्हाला निशुल्क निशुल्क 1 रुपया येण्यात येतात. म्हणजे एवढं जे आत्मविश्वासाने ते बोलत आहेत याचा अर्थ त्यांच्याकडे जास्त प्रॉब्लेम घेऊन येऊ शकते. काही शेतकऱ्याचे आतापर्यंत तक्रार आलेले नाही. आतापर्यंत आपला आकडा किती आहे आणि मशीनचं काम जर म्हणाल तर जवळपास तुम्ही एका गावात जर एक मशीन गेली तर तिथं किमान 100-100 मशीन झालेले असे भरपूर गाव आहे. असे नाशिक या ठिकाणी कळवण आबोना या ठिकाणी असे काही गाव आहे का ते एका गावात एक मशीन गेलंय की बस तिथं किमान 100-125-30-100 पर्यंत मशीन एका गावात झालेले आहे. असे भरपूर गाव आहे. या कन्व्हेअर बेल्टचा फायदा असा की याच्यावर माल ठेवल्यानंतर ते माल बरोबर ऑटोमॅटिक मध्ये ओढतंय, तुम्हाला चारा ढकलण्याची गरज नाही. लहान आणि मोठा चारा करायचा असेल त्याला गिअर दिलेला आहे. हो. दुसरी गोष्ट, तुमचं हे जे झाकण आहे ह्या झाकणाचा काय फरक पडतो, काय फायदा होतो? हे जर समजा तुम्ही वर केलं तुम्हाला मुरघास वगैरे करायचा, ते वर केल्यानंतर तुमचा चारा पुढं लांब फेकतंय. किती फूट? 10-15 फुटापर्यंत हे चारा पुढे फेकतंय. तुम्हाला असं खेचण्याची गरज नाही. जे पहिले जे जुने मशीन होते ते खाली चारा टाकायचे, त्याला नेहमी ओढावं लागायचं, याला ते ओढायची गरज नाही. तुम्हाला जर समजा लांब नाही टाकायचं, आपल्याला जवळ टाकायचं, तर याला खाली केलं जागी जागा जागेवर चारा पडतो. असं याचं सिस्टम. याला आता सगळ्यालाच मोटर बसवलेली जाते ना? सगळ्याला मोटर. किती एचपीची असते आणि किती फेजची असते? 3 HP मोटर, 1 फेज 2 फेज आणि 3 फेज असे तिन्ही मॉडेल आमच्याकडे मोटरचे सुद्धा आहे. तुमच्याकडे जशी लाईट असेल त्या पद्धतीने मोटर मागवा, त्या पद्धतीनेच मशीन मागवा. त्याच्यानुसार काही किमतीमध्ये बदल नाही? किंमत जवळपास सगळ्यांची सारखीच आहे. जर तुम्ही याच्यावरती इंजिन सुद्धा बसतं, इंजिन जर बसवायचं तुम्हाला तर इंजिनचे 2000 रुपये कमी केले जाते. म्हणजे मोटरपेक्षा इंजिनचे भाव? हा, मोटरपेक्षा इंजिनचे रेट कमी आहे. बरं. एका लिटरला जर आपण काही धरलं तर किती इंजिन? इंजिन 1 लिटर मध्ये जवळपास 1-1.5 तास काम करते. आणि किती टन काढतं? आणि 1-1.5 तासामध्ये जवळपास 2-2.5 टन माल हे काढते. बरं. ओला? ओला चारा. बरं. आणि याच्यामधून चारा तुम्ही कुठल्याही प्रकारचा काढा, ऊस काढा, गिन्नी गवत काढा, मेथी घास काढा किंवा कोणताही चारा, ओला वळा सुका, पूर्ण चारा तुम्ही सोबत घेऊन या आणि जागेवर काढून बघा. मशीन जर चाललं नाही तर मशीन फ्री. बरं. दुसरी गोष्ट, याच्यात जसं आपण पाहतोय का काही काही मशीनमध्ये चिखल होतो थोडा, हा, तर याच्यामध्ये तसं पाणी होणं चिखल होणं असं नाही? ते अजिबात होणार नाही. आणि याला सेटिंग असल्यामुळे ना तुम्हाला जसं पाहिजे तसाच एकदम पैशासारखा जरी तुकडा लाग पाहिजे असं तरी तो सुद्धा याच्यातून काढला जातो. एकदम सारखी कटिंग याच्यामध्ये होते, चिखल वगैरे याच्यात होत नाही. त्याच्यानंतर लंबा शिल्टा सुद्धाही मारत नाही. त्याची वैशिष्ट्य आहेत थोडं. हो. एकदम. दुसरं तुम्हाला सांगायचं ठरलं तर ही वाहतूक करायलाही सोपी आहे. एकदम सोपी आहे. की ज्या अवजड मशीनी ज्या होत्या त्याच्यामधून आपल्याला नेणं आणणं हा प्रॉब्लेम होता, पण हा प्रॉब्लेम इथं सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. बरोबर. त्याला कंपनीने चाकं वगैरे दिलेले, त्याच्यानंतर मशीन आटोक्यात बनवलेली, म्हणजे तुमची कमी जागेत सुद्धा मशीन बसू शकतं. बरं. याची किंमत सांगितली आपण? याची किंमत हे मशीन मोटर सहित कम्प्लीट मशीन हे 26,000 मध्ये जाते. बरं. 26,000 मध्ये घरपोच तुम्हाला मिळते. बरं. जर बघणारे शेतकरी या ठिकाणी आले
तुमच्या, तर त्याच्यामध्ये काही मानपान ठेवलं जाईल का? 100% अगदी, तुम्ही कधीही या, तुमचं कधीही स्वागत आहे. आणि तुमचा जर जे शेतकरी आम्हाला स्क्रीनशॉट पाठवतील त्यांचे बघून त्यांना आम्ही एक सरप्राईज असं गिफ्ट आम्ही 100% देऊ. आपले धन्यवाद सर. आणि तुम्ही जर संभाजीनगर जात असाल, बीड जात असाल किंवा जालना जात असाल तर रजापूर या गावी उभा राहून नक्कीच आपल्यामधूनच एक जण काहीतरी व्यवहार, काहीतरी व्यवसाय करतोय. त्यांचं फार मोठं शेतीमध्ये सुद्धा चांगलं काम आहे. आणि विडरच्या बाबतीत, रोटाविटरच्या बाबतीत, या सगळ्या मशीनच्या बाबतीत, चॅपकटरच्या बाबतीत त्यांनी फार मोठं काम उभं केलेलं आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे त्यांचं क्रेडिट कार्डवरती सुद्धा हे मशीन दिलं जातं, तर ती सुद्धा आपण त्यांना विचारू. बहुतेक क्रेडिट कार्डवरती मशीन जे तुम्ही कल्पना मांडली तर ती बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे क्रेडिट कार्ड असतात सुद्धा. मोबाईलवरती आपण क्रेडिट कार्डवरती मशीन म्हणजे मोबाईल घेताना बघतो क्रेडिटवर, तशाच पद्धतीनं ह्या मशीन जर क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर कशा प्रकारे त्याची हे आणि किती रुपये लागतील? क्रेडिट कार्डचा विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, बरेचसे मित्रांकडे आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे परंतु बऱ्याच ठिकाणी ते चालत नाही. आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे ते क्रेडिट कार्ड सुद्धा चालतंय ज्या शेतकऱ्यांकडे भांडवलाची कमी आहे. त्यांना समजा EMI वरती मशीन पाहिजे, त्यांनी जर क्रेडिट कार्ड आणलं तर त्यांना एकही रुपया न भरता आपण मशीन त्यांना देतोय. म्हणजे क्रेडिट कार्डचं स्वाईप मशीनवरती आपण स्वाईप मारल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याचं, 6 महिन्याचे किंवा 24 महिन्याचे हप्ते सुद्धा याच्यावरती पाडले जाते. तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हप्ते याचे भरू शकता. तर क्रेडिट कार्ड्सवर सुद्धा तुम्ही होम डिलिव्हरी घेऊ शकता. ज्यावेळेस मा DBT मध्ये तुमचे पैसे मिळतील, तुमची सबसिडी मान्य होईल, त्यावेळेस तुम्ही एक रकमी यांना देऊन ते तुम्ही लगेच फ्री ही करू शकता. म्हणजे हा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर नक्कीच भाऊंना भेट द्याच, स्क्रीनवरती नंबर दिसतोय, यांना नक्कीच फोन करा. चापकटरविषयी माहिती पाहिजे असेल किंवा विडरविषयी माहिती पाहिजे असेल तुम्हाला नक्कीच प्रत्येक विषयामध्ये ही माहिती देऊ शकतात. बाकी व्हिडिओ कसा झाला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यांचं या ज्या रजापूरला जे दुकान आहे तिथं कंपनी आहे, तर ती नक्कीच भेट द्यायला विसरू नका. भाऊंनी माहिती फार छान दिली, त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानू. भाऊ धन्यवाद. राम राम. राम राम. राम राम.